राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद अलिबाग विभागातर्फे जंतांपासून मुक्त होतील मुलं सशक्त हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो. तोच कार्यक्रम मंगळवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेतर्फे 6 ते 9 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना संस्थास्तरावर तसेच 1 ते 19 वर्ष वयोगटातील अंगणवाडी व शाळेत न जाणाऱ्या मुलामुलींना समुदाय स्तरावर चावून खावायच्या जंतनाशक गोळ्या निःशुल्क वाटप करण्यात आल्या. यावेळी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, प्रभाग क्रमांक ड सभापती सुशीला घरत, पनवेल शहर महिला अध्यक्षा वर्षा नाईक, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, राकेश भुजबळ, मनोहर मुंबईकर उपस्थित होते. पनवेल पोलीस शाळेमध्ये वॅक्सिनेशनचं कॅम्प झालेलं आहे, चालू झालेलं आहे. आज साधारणतः 200 डोस दिलेले आहेत फ्रीमध्ये, आणि आणखी वाढीव असतील तरीसुद्धा दिले जातील. त्यामुळे सर्व नागरिकांना एक विनंती आहे की हा साधारणतः आता आठवड्याच्या आठवड्याला एक हा कॅम्प घेतला जाईल. प्रत्येकाने ह्या कॅम्पचा जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे आणि घ्यावा. त्याचबरोबर आज राष्ट्रीय जंतनाशक दिवस, यासाठी जंतूंपासून मुक्त होतील मुलं सशक्त अशा पद्धतीचा एक आरोग्य विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या वतीने जो कार्यक्रम राबवला जातो, आणि तो कार्यक्रम आज आपण इथे पोदी पाऊस असल्यामुळे आपण या कार्यालयासमोर घेतलेला आहे. आणि आज मुलांची त्या आलेल्या सिस्टर असतील, डॉक्टर असतील, त्यांच्या वतीने हा कार्यक्रम घेत आहेत. त्याच कामीसुद्धा आज सुशीला गरत आहेत, चारुशीला गरत मॅडम आहेत, आणि अजयजी बहरा होते, तेजेजी कानपुरे, आणि आम्ही उपस्थित सर्व या महिला भगिनी आहेत यांनी सर्वांच्या वतीने आज हा कार्यक्रम झालेला आहे. आणि निश्चित पनवेल महानगरपालिका ही प्रत्येक माणसाच्या आरोग्याची काळजी घेते, रायगड जिल्हा परिषद प्रत्येक आरोग्याचा काळजी घेते, आणि या कामी नेहमी मार्गदर्शन असलेले आमचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांचं मोलाचं मार्गदर्शन हे सर्व डॉक्टर्स असतील, अधिकारी असतील आणि नगरसेवक असतील यांना सर्वांना हे कार्यक्रमाचं मार्गदर्शन होत असतं. आणि आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, डॉक्टर कविता चौतमल मॅडम असतील, आणि सभागृह नेते परेश ठाकूर साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनात हे कार्यक्रम होत असतात आणि असेच कार्यक्रम राबवले जातील आणि प्रत्येक नागरिकाच्या हिताची आरोग्याची काळजी घेतली जाईल अशी मी ग्वाही या आजच्या या कार्यक्रमानुसार देतात.